खासदार संजय राऊत हे ईशान्य मुंबईमध्ये निवडणूक लढवत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीची सगळी फौज आणि कद्दारांची सगळी फौज आज संजय राऊतांच्या निवडणुकीला पराभवासाठी आजपासून लागण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही किती प्रयत्न करा किंवा दिल्लीवरून अफजल खानाची फौज आणा, आज महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संजय राऊतांनी वेगळं स्थान या ठिकाणी उमटलेलं आहे. संपूर्ण दिल्लीत नाराणी त्यांना अनेकदा जेलमध्ये टाकलं, ईडीच्या चौकशी झाल्या, तरी पण ते नमले नाहीत. ही महाराष्ट्राच्या मराठी माणसाची भूमिका ही त्यांनी ताठपणाने आज सातत्याने वृत्तपत्राद्वारे या ठिकाणी मांडत आहेत. आणि म्हणून मुंबईतल्या जनतेचं महाराष्ट्रातल्या जनतेने निश्चितपणे उद्योजनी ठरवलं तर ज्यांना ईशान्य मुंबईतनं तिकीट दिलं तर ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. आणि ज्याप्रमाणे नितेश राणे आणि दीपक केसरकर यांनी सांगितलं की या मतदारसंघामध्ये निवडणूक लढा रत्नागिरी सिंधुदुर्ग, खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये खासदार विनायक राऊत हे 2 वेळा 2-2 लाखपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले आहेत आणि तिसऱ्या वेळी सुद्धा ते 2 लाखपेक्षा जास्त मताधिक्याने भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात निवडून येतील. याच नितेश राणेंच्या बंधूंना 2 वेळा पाडलेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या विरोधात बोलण्याचा हक्क राहिला नाही. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विनायक राऊत हे या मतदारसंघामध्ये 2 लाखापेक्षा जास्त निवडून येतील. आणि जर उद्योजीने ईशान्य मुंबईतनं जर संजय राऊतांना तिकीट दिलं तर ते पण जर किती अफजल खानांच्या फौज आल्यात, गद्दारांच्या फौज आल्यात, तरी ताठपणाने असलेल्या मराठी माणसाच्या जीवावर संजय राऊत हे मोठ्या मदतीने निवडून येतील यामध्ये कोणतीही शंका नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.